खास दिवाली त्योहार के मौके पर फैशन की दुनिया में लाया है सोलापुर के मुन्ना फैशन में नया कलेक्शन, जिसमें हमारे यहाँ जीन्स शर्ट्स टी शर्ट्स सिक्वेंस कुर्ता फॉर्मल पैंट फैंसी टी शर्ट्स सिक्स पॉकेट जीन्स और बहुत कुछ एक ही छत के नीचे। एक बार जरूर आएगा मुन्ना फैशन, 10% डिस्काउंट। हमारा पता मुन्ना फैशन, शनिवार पेट 12 इमाम चौक सोलापुर। लोक चेतन नरोटे म्हणा लागले, चेतन नरोटे ने असं काय केलेलं? चेतन नरोटे काय केलं साहेब जाऊन बघा, मग चेतन नरोटे अभ्यास करते तुम्हाला। कोणाची चर्चा आहे? नरोटे मध्यमध्ये आता सध्या देवेंद्र दादा कोटेंची चर्चा आहे। चेतन नरोटे के बारे में और क्या कहना चाहेंगे? एक नंबर आदमी, हमने अच्छा है, दिल से स्वभाव से हर हर चीज से अच्छा है। सध्या तर सध्या आमचं चेतन नरोटे बघा साहेब। तुम्ही कोणाला मतदान करणार? आम्ही चेतन नरोटेला करणार। चेली विधानसभेची या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे। सध्या मध्य हा काँग्रेसचा गड मानला जातो, या मतदारसंघात चर्चा कोणाची, जनता कोणाला आमदार करणार, ही प्रतिक्रिया घेण्यासाठी आज आपण सोलापूर शहरातील भैया चौक या परिसरात आलेला आहेत। आपण जनतेची प्रतिक्रिया घेऊया। चला मग, गोविंद नारायण सर कुठे जायला? वाराचा येतो सर। कोणाची चर्चा आहे सध्या? सध्या आपला काय आपला मेंबर आहे तिथे साहेब। काय नाव? चेतन नरोटे। का चेतन नरोटे? चेतन नरोटे काम भरपूर केलेलं। काय लोकांचे प्रश्न काय सोडवले त्यांनी? लोकांचे प्रश्न भरपूर सोडवले। मग यंदाच्या वेळी तुम्ही चेतन नरोटेंना आमदार म्हणून बघणार? सध्या चर्चा मध्ये मध्ये कोणाची आहे? देवेंद्र कोटे। देवेंद्र कोटेच का? देवेंद्र कोटेच पाहिजे, कारण का तो दुसरं नवीन पर्याय पाहिजे ना, सगळे उमेदवारच नवीन आहेत। देवेंद्र कोटे काय लोकांसाठी काय केलेले आहेत? केलं म्हणजे आता पहिली वार आहे, पहिले दिलं चान्स, पुढे काय करतील ना। सध्या कोणाचा वार असणार आहे? महायुती का महाविकास आघाडी? भाजप युती सरकार आहे ना। मावशी नाव काय तुमचं? शैला जोशी। आता तुम्ही बघतात की विधानसभेची निवडणूक सुरू आहे, सोलापूर मध्यमधून आपले चेतन नरोटे असेल, फारुख शाब्दी असेल किंवा देवेंद्र कोटे असेल किंवा आडम मास्तर असेल, कोणाची चर्चा आहे? नरोटे। चेतन नरोटेची? काय चेतन नरोटे? म्हणजे स्वभाव चांगला आहे त्यांचा, गरिबांना धावून येतात ते, चाळीतली सुधारणा आहे, गोरगरिबाच्या पाठीमागे आहेत ते, सत्याच्या मागे आहेत ते, त्यांचा स्वभाव चांगला आहे, ते निवडून येतीलच। त्यांनी जर निवडून आलात तर काय अपेक्षा ठेवणार त्यांच्याशी तुम्ही? काही नाही, काही नाही अपेक्षा, काही नाही त्यांच्याकडनं, एवढंच की चाळीला त्यांनी सुधारणा करावी एवढीच अपेक्षा। बाशुबाई सध्या मध्यमध्ये कोणाची चर्चा आहे? सध्या तर सध्या आमचं चेतन नरोटे बघा साहेब। चेतन नरोटे का बरं? काय आमचं साहेब आहे, आम्ही बसताना गेलाय, त्यांचाही बसताना गेलाय। महिलांचे फारसे प्रश्न आहे, ते सोडवतील का? हा सोडवतील सर। जिंकून आल्यावर काय अपेक्षा आहे चेतन नरोटे? समजा अपेक्षा तुमचं काय, जे समजा करून टाकेल असली अपेक्षा साहेब। कोणाची चर्चा आहे? चर्चा चेतन नरोटे। चेतन नरोटे का आवाज द्या? सगळीकडे देतात, आपलं इथून ते सुपर मार्केट पर्यंत बघतात त्यांनी। काय केलं तुमच्यासाठी? काय केलं? आमच्यासाठी घराबर चाळ बीळ दुरुस्ती करतात, येतात, भांडण झालं की सोडवायला लगेच येतात, पकडून घेऊन गेलं तर लगेच सोडून बाहेर आणतात। तुमची फारशी समस्याचं निवारण केलेलं आहे। काय अपेक्षा राहील जिंकून आल्यावर त्याने? आता पुढं देवाला माहित काय, जिंकून आल्यावर काय होणार आहे, मोठं होतात काय हे जे होतात, जिंकायला पाहिजे पण चाळीला। तुमचा आशीर्वाद असेल का त्यांच्या? हा असेल। हाय हाय। दादा नाव काय आपलं? माऊली यादव। कुठे राहिला दादा? एनजीमिलचा रामलाल तो। सध्या कोणाची चर्चा आहे? चेतन नरोटे। चेतन नरोटेच का बरं? चेतन नरोटे तिथले पिक्स आमदार, आमदार कायमचे होणार त्यांना त्याच्या पुढे। फारसे लोक चेतन नरोटे म्हणा लागले, चेतन नरोटे ने असं काय केलेलं? चेतन नरोटेचं नाव काय केलं साहेब जाऊन बघा, मग चेतन नरोटे अभ्यास करते तुम्हाला। चेतन नरोटे काय केलं ना, तिचं आई जाऊन बघा, घराघरात पाणी आहे सगळं आहे। चेतन नरोटे काय केलं? सगळ्यांचे 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 मेंबर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कोणाला कोणाचा वार आहे? महायुतीचे का महाविकास आघाडी? चेतन भाऊ नरोटे संपला विषय, आम्ही काय जास्त बोलत पण नाही, आम्हाला काय प्रश्न पण पडत। अजी नाव काय तुमचं? अन्नपूर्णा। अन्नपूर्णा मावशी काय सांगल, शहर मध्य मधी विधानसभेची पण निवडणूक चालू आहे, शहर मध्य मधी चेतन नरोटे आहेत, अडम मास्तर आहेत, फारुख शाब्दी आहेत, देवेंद्र कोटे आहेत, तुम्ही कोणाला मतदान करणार? आम्ही चेतन नरोटेला करणार। चेतन नरोटेवर का करणार? आमचे काम करते ते, आम्हाला सगळ्यांना या जा म्हणते ते, काय तर झालं कष्ट झालं तर लगे पळून येते ते, काहीतरी आम्हाला काय पण होऊ दे सगळं बघून घेते, तर गल्लीत एक आमच्या भावापेक्षा मुलापेक्षा जास्ती आहे, म्हणजे सगळं आमच्या घरासारखं येत ते, काही पण बोलू शकत नाही आम्हाला, सगळं बोललं की लगेच येते धावून, कुठलं पण काम करतात, कुठलं पण असं नको म्हणत नाही ते, धाडशी आहे, कर्तव्यगार आहेत,
आम्हाला लई भावापेक्षा जास्ती आहेत. त्यांनी या वेळेस निवडून आलं तर आम्हाला फार आनंद होईल. आम्ही फार उल्हासानं मतदान करणार आहे. आमचे मतदान खूप आहेत आमच्या घरात. ते 40 मतदान आहेत. सगळे मतदान त्यांनाच होते. आमचं सगळे भावापेक्षा जास्ती आहेत ते. आम्हाला काय ह्या वेळेस निवडून आलं तर आम्हाला लई आनंद आहे. एवढंच निवडून यायचं प्रार्थना करतो. राजू खरात. राजू भाई यहाँ पर चर्चा किसकी है मध्य में? हमारे मेंबर की है. नरोडे मेंबर की. नरोडे मेंबर ने क्या किया आपके लिए? हमारे यहाँ सब सुविधा है पहले से. अब वो जीत के आने के बाद क्या अपेक्षा रहेंगी आपके उनके से? नहीं, उन सब काम करते ना वार्ड में, कुछ प्रॉब्लम नहीं अभी तक सब काम. एक गिरनी कामगार का लड़का आमदार बनना ऐसा आप चाहते क्या? हाँ चाहते. तो अगर वो जीत कर आए तो क्या अपेक्षा रहेंगी आपकी? उनके सब काम करते, उनके क्या अपेक्षा रखने का नहीं, उन सब काम करते, बोलने का बोला पूरा वार्ड में काम है उनके.